अंजनगाव सुरजी वानखडे पेठ येथे नगर परिषद निधी अंतर्गत बांधण्यात आलेल्या वाचनालय सभागृह व खुले रंगमंचाचे उद्घाटन व लोकार्पण सोहळा दर्यापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बळवंतराव वानखडे यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष ॲडव्होकेट कमलकांत लाडोळे उपस्थित होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद माजी आरोग्य सभापती बाळासाहेब हिंगणीकर, सरपंच सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम घोगरे, IMS स्वप्नील दिनकर फुंडकर, माजी उपाध्यक्ष सविता बोबडे, माजी बांधकाम सभापती विमल माकोडे, स्वीकृत नगरसेवक गणेश पिंगे, माजी उपाध्यक्ष दीपाली पवार, माजी नगरसेवक कृष्णा गोमासे, माजी नगरसेविका संगीता वानखडे, उषाताई वानखडे, बाबाराव वानखडे, भाऊराव वानखडे, सुखदेवराव वानखडे, रामदास वानखडे, अर्जुनराव तायडे, भूदेव थोरात, प्रेमिकाताई वानखडे सह इतर मान्यवर मंडळी उपस्थित होती. यावेळी उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या राज्यस्तरीय कबड्डी, कुस्ती, क्रीडा निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा व विविध क्षेत्रात प्राविण्यप्राप्त विद्यार्थ्यांचा व पत्रकारांचा जाहीर सत्कार व सन्मान करण्यात आला. सम्यक वेलफेअर ग्रुपतर्फे माजी नगरसेवक उपाध्यक्ष सतीश वानखडे धर्मपत्नीसह सत्कार करण्यात आला. बाबाराव वानखडे व शांताबाई वानखडे यांच्या संयुक्तरित्या सत्कार व सन्मान करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाची सुरुवात संगीत रजनीने सुप्रसिद्ध गायक दिलीप सरदार, साहेबराव सरदार, प्रकाश जवंजाळ यांच्या संचाच्या वतीने बहारदार गीतांनी मंत्रमुग्ध केले. या कार्यक्रमाचे आयोजन माजी उपाध्यक्ष सतीश वानखडे, संजीव वानखडे, वसंतराव तंतरपाळे यांच्यासह सम्राट स्पोर्टिंग क्लब, सम्यक वेलफेअर ग्रुप व विशाखा महिला मंडळाच्या वतीने करण्यात आले. रवींद्र वानखडे, विदर्भ न्यूज, अंजनगाव सुरजी.